आणि नाशिक पदवीधर मतदार संघातली आताची सगळ्यात मोठी बातमी हाती येते. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरलाय. नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये भाजपचा उमेदवार नेमका कोण हे शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर होत नव्हतं. या मतदार संघामध्ये सत्यजित तांबे याच नावाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या की या नावाचा उमेदवारी अर्ज दाखल होणार का. आता जी माहिती सगळ्यात मोठी हाती आले त्यानुसार सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र सत्यजित तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलाय. काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केला होता. काँग्रेसनं आपल्या उमेदवाराला एबी फॉर्मही दिला होता. सत्यजित तांबे काँग्रेसच्याच उमेदवारासह अर्ज भरण्यासाठी विभागीय आयुक्तालय कार्यालयामध्ये पोहोचले आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसच्या उमेदवारापाठोपाठ सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरलेला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी दोन उमेदवारी अर्ज भरल्याची सुद्धा माहिती हाती येते. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही पाच निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरतीये कारण भाजपनं शेवटपर्यंत आपला उमेदवार इथे घोषित केलेला नाहीये. दोन उमेदवारांची जी चर्चा होती भाजपच्या दोन उमेदवारांच्या नावा ते दोनही उमेदवार विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेत आणि आता सत्यजित तांबे आणि काँग्रेसचे उमेदवार आपल्याला दिसत आहेत. मयूर तुला फ्रेम मिळते का मयूर? सर सस्पेन्स कायम होता, अनेक चर्चा सुरू होती.